काका तुम्ही दिवसभर होतात कुठं? दुपारी जेवणाच्या वेळेला आपण घरी नाही आलात. बर चहा बनू का मस्त आलं टाकून का तुमची स्पेशल आली कॉफी. भिनसले का काका? तू मला विचारत होता ना संध्याकाळी 4 ते 6 तुम्ही कुठे जाता काय करता? हा मी एका शाळेत संगीत शिक्षक म्हणून नोकरी करत होतो. हा तरी मला वाटलंच होत बघा नोकरी करत होतो म्हणजे त्यांनी मला काढून टाकलं. काय ही आनंदाची बातमी अनुला द्याय गेलतो पण तो आनंद काही फार काळ टिकला नाही. फोन आला त्यांचा आणि म्हणले काढून टाकलं तुम्हाला तडका. काका अहो पण तुम्ही महिनाभर तिथं काम केलं ना मग त्यांनी तुम्हाला असं अचानक कसं काय काढून टाकलं? विचारलं त्यांना पण राजेशराव राजेशराव कृष्णकांतजी काय झालं? पाणी पाणी काय झालं? शांत व्हा शांत व्हा आणि सांगा काय झालंय.
सगळं संपलं, मी संपून गेलो, माझ्या घरावर आणि ऑफिसवर जप्ती आली हो। पाणी पिया, चिंता करू नका, पाणी पाणी पिया, शांत व्हा, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, काळजी करू नका। आता त्या तिळगुळकरला कळेल या साईराज देशमुखच्या नादी लागणं म्हणजे नक्की काय असत। अहो सुपर सिंगर कसला, जोकर वाटतो मला तो, जोकर। आत्ताच मला विनंती करताना दिसतोय तो, मला माझ्या पायाशी लोळण घालताना दिसतोय, मला विनंती करतोय, मला वाचव, मला वाचव, मला या कॉन्सर्ट मध्ये नाही गायचंय। पण या आनंदाच्या भरात आपल्या नव्या धंद्याची पार्टनरशिप विसराल तुम्ही काय? मिस्टर महाजन, हा साईराज देशमुखने दिलेला शब्द आहे। चीयर्स। नीतू काहीतरी बोल ना, गप्प राहू नकोस प्लीज, काहीतरी बोल। मनात जे काही होतं मी बोलून मोकळा झालो, तुला ते नाही पटलंय, इट्स ओके, इट्स ऍज सिम्पल एज दॅट। इनफॅक्ट चल आपण वेगळ्या विषयावर बोलू, चल तू प्लीज। ऋषी, हे सगळं आय मीन आय डोंट नो डील कसं करायचं हे। अगं त्यात काय झालं एवढं, हे बघ यापूर्वी आपण फ्रेंड्स होतो राईट, तर यापुढे आपण फ्रेंड्स राहू, विल बिहेव लाईक फ्रेंड्स आधीसारखं, सिम्पल। नो इट्स नॉट सिम्पल, म्हणजे तुला कळतंय का, तू आणि मी आपलं नातं यापूर्वी जसं होतं तसं तो आपण निदान ट्राय तरी करू। चला मिस नीतू, आता खरंच आय एम नॉट जोकिंग, मी सिरियस आहे। आता महत्वाची गोष्ट, आता माझं प्रॉमिस पूर्ण करायची वेळ आली, म्हणजे तुझी आणि आभासची भेट घडवून देण्याची वेळ आली।